ज्यांच्याकडे 60 वर्ष सत्ता होती त्यांनी या भागाचा काय विकास केला असा प्रश्न उपस्थित करत मी मुदखेडात येताना पाहणी करत होतो. या भागातील रस्ते निकृष्ट आहेत, मी डोळ्यांनी अनुभवलंय असा उल्लेख करत भोकर मतदारसंघातील मुदखेड, अर्धापूर, भोकर या नगर परिषदांमध्ये तर बोगस बिल काढण्याचा सुरसुराट आहे. या ठिकाणी पैशातून सत्ता की सत्तेतून पैसा असा द्विसूत्री कार्यक्रम जोमात सुरू आहे असा आरोप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता केलाय. दिवाळी निमित्तानं पान सुपारी आणि प्रवेश सोहळा व पत्रकारांना विमा प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मुदखेड या ठिकाणी मोंढा मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार चिखलीकर बोलत होते. यावेळेस व्यासपीठावरती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे, गांधी पवार, माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के, वर्षाताई चंद्रे, त्याचबरोबर गणेशराव यळमकर हे उपस्थित होते. परंतु भाजपाचे शहरातील अनुभवी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष राम चौधरी तसेच प्रवीण गायकवाड यांची अनुपस्थिती या कार्यक्रमाला प्रकर्षानं जाणवत होती. कारण अनुभवी आणि निष्ठावंत लोकांचा भाजप सुद्धा पक्ष राहिलेला आहे. काँग्रेसमधील काही असंतुष्टांच्या हातात कारभाराच्या किल्ल्यात स्वाधीन केल्याची चर्चा यावेळेस होती. यावेळेस खासदार चिखलीकर यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांना हात देखील घातला. भाजपाचे तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड, त्याचबरोबर शहराध्यक्ष मुन्ना चांडक, प्रवीणअप्पा कासावार, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रकाश बल्फेवाड, देवा पाटील धबडगे यांसह अमोल अडकिने, कालिदास जंगीलवाड, प्रकाश सूर्यवंशी, गजानन कमळे, गोविंद गोपालपल्ली, माजी नगरसेवक हमीदभाई भंगारवाले, रफिकभाई हॉटेलवाले, दिलीपराव देशमुख, अशोक पाटील पवार, त्याचबरोबर ज्ञानेश्वर पवार आदींसह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाची भूमिका जी आहे ती माझी भूमिका आहे आणि भारतीय जनता पक्ष सगळ्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. हे काँग्रेसचा आरोप आहे की तुम्ही 3 वर्षांमध्ये मुख्य मतदारसंघामध्ये 1 रुपया निधी दिलेला आहे. असं आहे की काँग्रेस पक्षाला याची जाणीव नसेल किंवा माहिती नसेल की 2 वर्ष भारतातल्या सगळ्या खासदारांचा निधी कोविडच्या कामासाठी वर्ग केलेला होता आणि कानात बातमी अशी आली की परत खासदारांचा निधी सुरू केलेला आहे. मी 2 वर्षात किती दिल्यापेक्षा त्यांनी 60 वर्षात काय दिले ते सांगावं आणि मग सात हजार शेतकरी जे मानधनापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? आज सरकारच्या बाहेर आहोत. खासदार म्हणून, आमच्या पक्षाचे आमदार म्हणून, आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची विनंतीच राहणार आहे सरकारकडे. पण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. सन्मान निधी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, याच्यात पंचनामा करण्याची आवश्यकता नाही आणि शेतकऱ्याला दिलं पाहिजे मताचे आम्ही. सर, त्यांचे जे अकाउंट चेंज झालेले आहेत सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचे, तर त्यांनी बरेच दिवस झाले वंचित आहेत बरेच शेतकरी, पण त्यांच्यासाठी काय होईल? पंतप्रधान सन्मान निधी जो आहे त्यांचे अकाउंट हॅक झालेले नाही, परंतु काही बँका 1-1 मध्ये मर्ज झाल्यामुळे ते खाते ट्रान्सफर व्हायला वेळ लागला असेल. विशेषतः मुदखेडच्या बडोदा बँकेची जी काही तक्रार आहे ती उद्याच मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून त्याच्या संदर्भातला हे करून शेतकऱ्यांचे पैसे त्यांचे हक्काचे आहेत, मिळणारच. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर जब्बार शेख, आज 24 तास, मुदखेड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.